उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये लोहारा उमरगा तालुक्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीनं भव्य निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयामध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या 98व्या जयंती निमित्त निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उद्घाटक म्हणून आमदार बसवराज पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट DM सरवदे आदी उपस्थित होते. भारताचं संविधान जाळण्याच्या मानसिकतेविरुद्ध संविधानाची पूजा करून त्याचा सन्मान करण्यासाठी आमचे लोकशाही मार्गाने बंड असेल आणि संविधानाला हात लावणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असं प्रतिपादन निर्धार मेळाव्याचे मुख्य आयोजक अशोकराजे सरवदे यांनी केलंय. मातंग समाजाने देशातील परिस्थितीचा विचार करून आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पुरोगामी विचार जगवणं गरजेचं असल्याचं मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केलं. तर समाजाच्या कार्यकर्त्यांनी इतिहासाचं अवलोकन करून तळागाळातील समाजाला विकासात्मक दिशा देऊन संविधान बदलण्याचे मनुवादी सरकारचं षडयंत्र हनून पाडण्याचा निर्धार करावा असं मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केलंय. मातंग समाजाने शिक्षित होऊन डोक्यातील अंधश्रद्धा दूर करून स्वतःच्या पायावर उभं राहणं हीच अण्णाभाऊंना खरी श्रद्धांजली ठरणार असं मत जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी व्यक्त केलंय. या निर्धार मेळाव्यामध्ये लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा संघटक दिलीप गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी तसेच उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व मातंग समाज यावेळी उपस्थित होता. भिंतीवर चालून ये, मला या देशाची शासनकर्ते जमात बनायचे. का बनायचे? अरे तुझ्या परिवर्तनाची सगळी कृप उघडण्याची ऐपत कशात आहे? सत्यत आहे बाबा. आणि म्हणून तू जा घराच्या भिंतीवर जाऊन ली, मला या देशाची शासनकर्ते जमात बनायचे. आम्हाला मी कळवे, आमचं परिवर्तन, आमचं अस्तित्व, आमची किंमत, आमचं मोठा केव्हा केलं जातात तेव्हा सत्तेमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळतं. आणि ते प्रतिनिधित्व जर आम्हाला मिळालं तर खरंच आमची इतके इमानदार आहोत की तुम्हाला सांगायची गरज नाही. जन्मले महात्मा फुले महाराष्ट्रात, जन्मले अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रात, जन्मले आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर शिवरायांचं एवढं मोठं वारसा असलेला हे पुरोगामी राज्य हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की आज एवढ्या सगळ्या गोष्टी आज देशामध्ये अनेक जातीचे माणसं आहेत, अनेक धर्माची माणसं आहेत, अनेक भाषा आहेत. इथून पुढे 15 किलोमीटर गेल्यावर आपली संस्कृती बदलते, आपली भाषा बदलते, एवढी विविधता आपल्या या देशामध्ये आहे. तरी सुद्धा आपण गेल्या अनेक वर्षापासून या विविधतेतून एकता निर्माण करू शकलो. आपण सगळ्या सर्व जाती धर्माची माणसं एकत्र राहू शकलो. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा, उस्मानाबाद.